आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व त्यांचे संलग्नित महाविद्यालय अभिमत विद्यापीठे स्वयंअर्थसहित विद्यापीठे समूह विद्यापीठे तंत्रनिकेतन उत्तम शैक्षणिक संस्थातील नियमित वर्गात प्रतिष्ठितरित्या सुरू करण्याबाबत 25 जानेवारी 2022 महत्त्वाचा शासन निर्णय. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर अखिल दंबोळीसर क्लासेस या यूट्यूब चॅनलला काल झाला बटन सबस्क्राईब सत्याल टचला घंटेला प्रेस करा. सगळ्यात अगोदर नवनवीन शैक्षणिक अपडेट आपल्याला मिळत राहतील. 6 जानेवारी 2022 संदर्भानुसार राज्यात वेगाने वाढत असलेल्या कोविड-19 रुग्णांची संख्या पाहता समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी रोगाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालय अभिमत विद्यापीठे स्वयंअर्थसहित विद्यापीठे व तत्सम शैक्षणिक संस्थांमधील वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत 7 जानेवारी 2022 रोजी ज्या शासन परिपत्रकाने सूचना देण्यात आल्या आहे. तथापि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने सर्व राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा भागातील सर्व विद्यापीठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत स्थानिक स्तरावरून विभागणी होत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करून विद्यार्थ्यांकरता ऑफलाईन पद्धतीने नियमित वर्ग सुरू करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील. सर्व राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालय नियमित वर्ग सुरू करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. शासन परिपत्रक 7 जानेवारी 2022 अधिक्रमित करण्यात येत असून उपरोक्त पार्श्वभूमीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे. राज्यातील सर्व आकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालय राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचे संलग्नित महाविद्यालय अभिमत विद्यापीठे स्वयंअर्थसहित विद्यापीठे समूह विद्यापीठे तंत्रनिकेतन उत्तम शैक्षणिक संस्थातील नियमित सर्व वर्ग दिनांक 1 फेब्रुवारी 2022 प्रतिष्ठित ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालय ही ज्या आयुक्त महानगरपालिका नगरपालिका जिल्हा अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या अंतर्गत येतात त्यांच्या कोविड-19 आजाराचा स्थानिक प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती संबंधित क्षेत्रांचे नियोजन आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता ह्या बाबी विचारात घेऊन विद्यापीठे महाविद्यालय सुरू करण्याबाबत सदर प्राधिकरणाशी विचारविनिमय करून योग्य तो निर्णय संबंधित विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर घ्यावा. यानुसार महाविद्यालयाने ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना मानक कार्यप्रणाली SOP देण्यात यावी. ज्यांनी कोविड-19 या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठ महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी राहील. तथापि लसीकरण दोन्ही डोस नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही. त्यांना ऑनलाईन पद्धत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. विद्यापीठे महाविद्यालयाच्या 15 फेब्रुवारी 2022 घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्या. तदनंतर घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्यात यावा. विजेची अनुपलब्धता किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे किंवा विद्यार्थी अथवा त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित असल्यास त्यांच्या आरोग्यविषयक इतर समस्यामुळे विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीने पुनर्परीक्षा घेण्यात याव्या. परीक्षेपासून कोणता विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. गोंडवान विद्यापीठे गोडचिरोली कवायत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठे जळगाव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित काही भागात नेटवर्क किंवा विस्कळीत असल्यास किंवा उपलब्ध नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ऑफलाईन स्वरूपात या भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्या. परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकाचे निरीक्षण करण्यासाठी विद्यापीठे महाविद्यालय हेल्पलाईनची व्यवस्था करावी. परीक्षा व्यवस्थितरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर परीक्षांचा अभ्यासक्रम नमुना परीक्षांचे हेल्पलाईन नंबर इत्यादी स्पष्ट माहिती उपलब्ध करून द्यावी. विद्यापीठ महाविद्यालय शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. वसतिगृह टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत संबंधित विद्यापीठे संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्राचे पुणे संचालक शिक्षण महाराष्ट्र मुंबई यांनी आढावा घेऊन स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय करून त्याचे स्तरावर निर्णय घ्यावा. त्याचप्रमाणे संबंधितांनी सूचित करण्यात यावेत सूचना द्याव्यात. ज्या विद्यार्थी कोविड-19 लस घेतलेली नाही त्यांच्यासाठी विद्यापीठाने संबंधित संस्थेचे प्रमुख महाविद्यालयाचे प्राचार्य आणि यांच्या पद्धतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे. तसेच विद्यापीठ महाविद्यालय शिक्षक शिक्षेतर कर्मचारी देखील लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे. राज्यातील सुरू असलेल्या होणाऱ्या सर्व विद्यापीठे व त्यांचे संलग्नित महाविद्यालयांना कोविड-19 व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश कामाच्या त्या ठिकाणाबाबतचे अतिरिक्त निर्देश राज्य शासनाने वेळोवेळी काढलेली परिपत्र मार्गदर्शन तत्वे
किंवा मानक कार्यरत प्रणाली SOP तसेच विद्यापीठी अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेले मार्गदर्शन सूचना लागू करातील. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.mara.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे 20220125172414408. असा परिपत्रक डिजिटल साक्षरने संक्षेपित करून निर्गमित करण्यात आलेला आहे. ते जे आहे माझ्या अखिल तांबूसर क्लासेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे माझी आपण डाउनलोड करू शकता.